कौटुंबिक हिंसाचार झपाट्याने वाढत आहे, पण प्रेमाने आणि इच्छाशक्तीने आपण त्याला हरवू शकतो. होय, कोणावर हात उचलण्याची किंवा ओरडण्याची सवय सुद्धा बदलता येते. हिंसक विचारांचा व्हायरस नष्ट करूया. असे विचार मनात येतात, एक लांब श्वास घेऊया. कौटुंबिक हिंसाचार केवळ शारीरिकच असतो असं नाही, शब्दांनीही इजा होऊ शकते. राग येता क्षणी दीर्घ श्वास घ्या. कुणावरही हात उचलण्यापूर्वी दीर्घ श्वास घ्या. थांबा, हात उचलण्यापूर्वी लांब श्वास घ्या. संकटाच्या वेळी पळून जाणं किंवा फाईट करणं हे प्रत्येक प्राण्याच्या डीएनए मध्ये असतं. पण माणूस असण्याचं वेगळेपण हे आहे की आपला प्रतिसाद कसा राहील हे आपण ठरवू शकतो. थांबा, कोणावरही हात उचलण्यापूर्वी लांब श्वास घ्या. विचार करा, कारण आपण माणूस आहोत. राग आला की थांबा आणि एक दीर्घ श्वास घ्या. थांबा, हात उचलण्यापूर्वी एक लांब श्वास घ्या. कुटुंबातील हिंसक वातावरण आणि हिंसक संवाद हे मुलांच्या मनावर कधीही पुसला न जाणारा ओरखडा निर्माण करतात. शब्दांनीही इजा होऊ शकते. थांबा, ओरडण्यापूर्वी एक दीर्घ श्वास घ्या. हात उचलण्यापूर्वी थांबा, एक लांब श्वास घ्या. हिंसक विचारांच्या व्हायरसलाच नष्ट करूया. हिंसक विचार मनात येताच थांबूया, एक लांब श्वास घेऊयात. हिंसक विचारांच्या चक्रव्यूहाला आपण जरूर भेदू शकतो. मनात जर हिंसक विचार आले तर एक मोठा श्वास घ्या. हात उचलण्यापूर्वी दीर्घ श्वास घ्या. चला, हिंसक विचारांना नेहमीसाठी लॉकडाऊन करून टाकूयात. हिंसक विचार येताच थांबा, एक दीर्घ श्वास घ्या. हात उचलण्यापूर्वी एक दीर्घ श्वास घ्या. कुटुंबातलं हिंसक वातावरण आणि तसे शब्द मुलांच्या मनावर आयुष्यभरासाठी ओरखडा निर्माण करतात. हिंसक विचार येताच एक लांब श्वास घेऊया. थांबा, ओरडण्यापूर्वी एक लांब श्वास घ्या. हिंसक विचारांच्या व्हायरसला नष्ट करूया. हिंसक विचार येताच एक दीर्घ श्वास घेऊया. कौटुंबिक हिंसाचार समाज आणि कायद्याला मान्यच नाही. तुमच्या कुटुंबातील लोकांचा तुमच्या प्रेमावर अधिकार आहे, याचा अर्थ तुम्ही केलेली हिंसा सुद्धा त्यांनी सहन करायची असं नाही. हिंसा थांबा, हिंसेला नकार द्या. संवादातून नक्कीच प्रश्न सुटू शकतो.